सर्वांना नमस्कार. माझे नाव महेश तोत्रे आहे. गेल्या 2 वर्षांपासून मी पाय जाम फाउंडेशन या संस्थेमध्ये कार्यरत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे सिटी फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स. हा विषय निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे 2019 रायगड जिल्हा परिषदे अंतर्गत आम्हाला एक उपक्रम करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये रायगड जिल्हा परिषद मधील 2 भागांमध्ये आम्ही शिक्षक प्रशिक्षण उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये एकूण 16 शाळांचा सहभाग होता, ज्यामध्ये एकूण 48 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमामध्ये एकूण 2 विभागांवरती प्रशिक्षण दिले गेले, ज्यामध्ये क्रिएटिव्ह कम्प्युटिंग आणि फिजिकल कम्प्युटिंग असे 2 विभाग केले गेले होते. या उपक्रमात एकूण 16 शाळांचा सहभाग होता, ज्यामधील एकूण 48 शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. सदर उपक्रम हा एकूण 3 महिन्यांसाठी राबवला गेला होता, ज्यामध्ये आठवड्यातील 2 दिवस सुमारे 2 तास हा उपक्रम आपण राबवत होतो. या उपक्रमासाठी एकूण 2 प्रशिक्षक आम्ही निवडले होते, जे शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष एक एक अशा प्रकारे शिक्षकांना प्रशिक्षण देत होते. सुरुवातीला यामध्ये फक्त गणित आणि विज्ञान याच विषयाचे शिक्षक समावेश होता. नंतर असे पण झाले की शिक्षकांना यामध्ये इंटरेस्ट येऊ लागला व नंतर भाषाविषयाचे शिक्षक देखील आमच्या या उपक्रमात सहभागी झाले. यामध्ये जे शिक्षक सहभागी झाले होते त्यांना समस्या निवारणता, लॉजिकल थिंकिंग आणि 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत त्या कौशल्य विकासावरती कशा प्रकारे भर देता येईल या विभागांवरती प्रशिक्षण देण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागले, ज्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये फक्त 2 संगणक उपलब्ध होते आणि विद्यार्थ्यांची संख्या तर खूप जास्त होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळणे व ते प्रात्यक्षिक करणे खूप 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 कठीण जात होते. त्यासोबतच रायगड जिल्हा परिषदेमध्ये खूप वेळा असं व्हायचं की विद्युत वाहिनी सारखी सारखी खंडित होत राहायची, त्यामुळे काय व्हायचं, शिक्षक प्रशिक्षण घेताना देखील शिक्षकांना जे प्रात्यक्षिक संगणकाद्वारे करायचं होतं ते करण्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होत होते. परंतु यामधून एक चांगली गोष्ट अशी घडली की 2 संगणक उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये त्यांना ते प्रात्यक्षिक करावं लागायचं आणि या एकत्रित प्रशिक्षणामुळे काय झालं, विद्यार्थ्यांना एकत्रित काम करण्याची संधी देखील मिळाली. सोबतच एकत्रित काम करण्यामुळे कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी येतात किंवा कामाची विभागणी करणे तसेच ती कार्य योग्य पद्धतीने पार पडणे या प्रकारची कौशल्य त्यामध्ये विकसित झाली. शिक्षक प्रशिक्षण करते वेळी शिक्षकांना खूप साऱ्या नवीन समस्यांना देखील सामोरे जावं लागले होते. त्यासोबतच त्यांना आम्ही नवीन नवीन संकल्पना देखील सांगत होतो किंवा समजावत होतो, ज्यामध्ये अभ्यासक्रम पद्धती तसेच आकलन याबद्दल जास्त भर दिला गेला होता. सुरुवातीला शिक्षकांना त्यांना समजेल अशा स्वरूपात त्यांनी अभ्यासिका तयार केली होती, पण त्यांना कुठलाही क्रम असा त्यांनी दिलेला नव्हता. त्यानंतर प्रशिक्षण करते वेळी आम्ही शिक्षकांना एक फॉर्मॅट प्रेझेंट केला, ज्या फॉर्मॅटमध्ये शिक्षकांना अभ्यासिका तयार करायची होती. अभ्यासिका तयार करते वेळी शिक्षकांनी काय केली, अभ्यासिकेनुसार म्हणजे तुम्हाला जी अभ्यासिका बनवायची त्या अभ्यासिकेचा उद्देश काय असला पाहिजे, त्या अभ्यासिका सुरू करते वेळी त्यामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी तुम्ही घ्याल, कुठला असा हुक द्याल जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ऍक्टिव्हिटी करताना आनंद होईल किंवा ते सहमतीने ते ऍक्टिव्हिटी करू शकतील. सोबतच शिक्षक काय करतील किंवा विद्यार्थ्यांकडून त्यांना काय अपेक्षित आहेत अशा प्रकारचे प्रश्न देखील त्यामध्ये विचारले गेले. त्यानंतर स्वतः प्रात्यक्षिक करणे किंवा ते प्रात्यक्षिकामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या जातील ह्या सगळ्याची एक अभ्यासिका आम्ही शिक्षकांना तयार करण्यासाठी शिकवली. तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला शिक्षकांनी फक्त त्यांना जे आकलन झालं त्या आकलनाप्रमाणे त्यांनी एक प्रशिक्षण पत्रिका तयार केली आणि प्रशिक्षणानंतर त्यांनी जो फॉर्मॅट आम्हाला त्यांना दिला होता त्या फॉर्मॅटमध्ये एक प्रशिक्षण पत्रिका तयार केली. प्रशिक्षणानंतर आम्ही एक मूल्यांकन केले, ज्यामध्ये असे निदर्शनास आले की कम्फर्ट विथ टेक्नॉलॉजी या विभागामध्ये सुरुवातीला फक्त 2% इतके विद्यार्थी सहमत होते, जे प्रशिक्षणानंतर
एकूण त्यामध्ये 87% इतकी वाढ आम्हाला दिसून आली. सोबतच इंटरनेटच्या वापरामध्ये 40%हून 82% एवढा फरक आम्हाला दिसला. संगणकीय उपकरण हाताळणीमध्ये देखील 50%हून जास्तीत जास्त 86% पर्यंत आम्हाला वाढ दिसली. तसेच समस्या निवारण, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असे म्हणतो, या विभागामध्ये पण 40%हून साधारणतः 78% इतका फरक आम्हाला दिसून आला. यासोबतच सीटीचा वापर करून आम्ही शालेय अभ्यासक्रमातील काही विषय असतील त्यांना देखील इकडे समजवण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी खूप साऱ्या चांगल्या प्रकारचं एक नियोजन करून, जसं तुम्हाला म्हटलं होतं की भाषा विषयाचे शिक्षक देखील समावेश होते, तर इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी काय केलं, तर ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस ही एक ग्रामरची एक कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट या संगणकीय संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आणि खूप चांगल्या प्रकारे ती संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत मांडली. सोबतच समस्या निवारणता आणि लहान स्वरूपाची प्रकल्प निर्मिती देखील यामध्ये करण्यात आली. ज्यामध्ये आपण विषय मांडला होता की शालेय विषयांमध्ये सीटीचा सहभाग कशा प्रकारे केला गेला, तर शिक्षकांनी काय केलं होतं, तर फलकावरती त्यांनी भौमितिक ज्या रचना आहेत, ज्यामध्ये षटकोन झालं, अष्टकोन झालं, चौकोन, त्रिकोण, या सगळ्या रचनांना काय केलं, त्यांनी एका विशिष्ट प्रमाणे त्यांना सांगण्यात आलं शिक्षकांना. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सांगितलं की एखादा जर आपल्याला चौकोन तयार करायचा असेल तर पहिला एक रेषाखंड आखावा लागेल, त्यानंतर त्याला 90° वळवावं लागेल. अशा प्रकारे त्यांनी सुरुवातीला फलकावरती त्या विषयाचा प्लॅन लिहून घेतला आणि त्याच प्लॅनला त्यांनी संगणकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे स्क्रॅच या ऍप्लिकेशनद्वारे त्यांनी या भौमितिक संकल्पनांना संगणकामध्ये वापर केला किंवा सहभाग केला म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर जर तुम्ही समोर पाहिला तर वाहतूक यंत्रणा प्रणालीचा त्यांनी आराखडा किंवा प्लॅन जो असतो तो संगणका किंवा फलकावरती त्यांनी दाखवला आणि त्याला संगणकामध्ये कशा प्रकारे करता येईल, पाठीमागे कोणकोणत्या क्रिया घडतात यांचा वापर करून त्यांनी एक छोटस प्रात्यक्षिक मॉडेल तयार केलं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपण वॉशिंग मशीनचं उदाहरण देतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे तर धुवून निघतात म्हणजे आपली समस्या सोडवली जाते, पण ती वॉशिंग मशीन ऍक्च्युली कशा प्रकारे ती समस्या सोडवते, बटन प्रेस केल्यानंतर काय होते, कुठल्या गोष्टी घडतात, त्या पाठीमागे घडणाऱ्या गोष्टींचा जो आराखडा असतो, जो प्लॅन असतो, तोच म्हणजे कोडिंग म्हटलं जातं आपण संगणकामध्ये. आणि तोच समजावण्याचा प्रयत्न शिक्षकांनी या ठिकाणी केला आणि ती समस्या निवारण कशा प्रकारे होते त्या स्वरूपाचा एक प्रकल्प जो कि वाहतूक यंत्रणाचा प्रकल्प आहे तो विद्यार्थ्यांनी तयार केला होता या ठिकाणी. त्यासोबतच शिक्षकांसोबत कधी कधी जे प्रशिक्षक होते आमच्याकडचे, ते प्रशिक्षक देखील विद्यार्थ्यांसोबत सिटी बद्दल लहान लहान स्वरूपाचे क्लासेस घेत होते, ज्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागते, तसेच इतर काही विषय असतील याबद्दल चर्चा होत होती व त्या संदर्भात काही उपक्रम जर राबवण्यात आल्या तर ते उपक्रम राबवण्यात येत होते. तर अशा प्रकारे हा पूर्ण उपक्रम राबवण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांचा खूप चांगल्या प्रतीचा सहभाग होता. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने ज्या गोष्टी शिकवता येतील, विज्ञानाच्या झाल्या, इतिहासाच्या झाल्या, त्यासोबतच समस्या निवारणता, कौशल्य विकास यावरती जास्त भर दिला गेला. प्रशिक्षण समाप्त करते वेळी आम्ही एक प्रदर्शन सादर केले होते, ज्या प्रदर्शनामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यांचे प्रात्यक्षिक मॉडेल त्यांनी सादर केले होते, ज्यामध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी तसेच इतर मान्यवर सभासदांचा देखील सहभाग होता. यासोबतच विद्यार्थ्यांना code.org या संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले, ज्या प्रमाणपत्राद्वारे त्यांना एक ग्रेडिंग भी भेटलं की कशा प्रकारे त्यांनी प्रकल्प सादर केले वगैरे वगैरे वगैरे. तर हा माझा एक साधारणता विषय होता. माझं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. आय गीता गुरमाडे अँड माय कलीग सबिता विनोद फ्रॉम रिसोर्स सेंटर ऑफ मेगी ग्रुप ऑफ स्कूल्स. MGS इज द लीडिंग इन्स्टिट्यूशन in Vidarbha region of Maharashtra, India. Our schools are located in urban and rural areas. We are one of the early adopters of computational thinking since 2017. Innovative approach of integrating CT with math and ICT in grades 1 to 8 across 13 schools was chosen by us. Currently, 15,000 plus students are learning CT. Today's education should focus on developing students to face the challenges of tomorrow. What are the 21st century skills that we need to equip every student with to survive and succeed in the digital era? The answer is a curriculum which develops
critical, creative, and computational skills. Today, we are sharing our experiences of equipping math and ICT teachers with CT skills for systematic implementation of curriculum. Taking this bold decision of adoption of a new curriculum, there were questions waiting to be answered. How do teachers define and perceive CT? Is it limited to coding, digital literacy, and ICT? Challenges are part of any new initiative. The major challenges were the acceptance of CT and training teachers to use right pedagogy for the implementation and developing problem-solving skills. Teachers perceive CT curriculum as an additional burden in an already packed curriculum is a challenge. To train and mentor 100 plus teachers and ICT teachers, we needed to work on building an expert in-house resource of master trainers, which was another challenge. Currently, there is no tool to assess the CT skills. To address these challenges, the Continuous Professional Development Program was designed to equip teachers to teach CT and adopt an integrated approach to achieve the desired learning outcomes. The existing model of CPD and the best practices at the MGS were extended to CT. It is not limited to formal trainings and workshops, but also provides teachers a platform to co-learn through guided learning circles. Mentoring support by Resource Center, Master Trainers, and HODs help them to address the problems faced during implementation. They are provided with opportunities for self-development through webinars and conferences. As part of CPD, identifying training needs is the most critical and is done through classroom observations by HODs, principals, and annual academic audits. Observations are done using rubrics with focus on teaching skills, content delivery, usage of resources, and variation. Qualitative and quantitative feedbacks are shared along with one-on-one interactions on what worked and what needs to be changed, modified, and improved. Trainings are facilitated by CS Patshala volunteers, Resource Center members, and Master Trainers. An important aspect of training is the demonstration by the facilitator, followed by practice sessions in small groups by teachers. Post-training, teachers plan these lessons, implement the strategies, and reflect on their experiences after each class, which is also shared in monthly departmental meetings, and the cycle continues. So this is our, in short, CPD. Now, Sabita will take you through the journey of CPD. Thank you, Geeta. The journey of our CPD began with a session by CS Patshala team, which was followed by a two-day train the trainer program for creating a resource of master trainers. And we were able to identify 10 resources from all our schools. Math and ICT teachers were trained in two phases to implement CS Patshala lessons with a focus on understanding the need and thematic area of CT, pedagogy, and unplugged activities that used paper or other tactile modeling to demonstrate the area of computational thinking. Through academic audit findings, CROs, and encouraging feedbacks, it was noticed that students were excited and enjoyed playing games and puzzles like Sudoku, Tic-Tac-Toe, Guess My Birthday, and many more. Teachers came up with variations in Morse code, coding, counting, combinations, data handling, and discrete modeling, which reinforced concepts
and made learning fun for students. Further, it was observed that emphasis was given on completion of syllabus and activities rather than giving opportunities to students to think. Teachers of grade 6 and 7 faced challenge in completion of prescribed CT lessons. The another area of improvement identified was the clarity in CT terminology and its pedagogy. Addressing the challenges identified in year 1, the focus in the second year was revisiting the four pillars in CS curriculum and to reiterate the fact that students should be allowed to think, talk, and explore multiple solutions rather than just showing them how to solve. The training covered practicing questioning techniques and strategies to involve each student. Teachers were part of mapping CS Pathshala lessons in syllabus breakup, and this helped them to get gradually engaged in the reform, familiarize with the main ideas, and the most important, not to perceive the curriculum change as a top-down process. Mathematics teachers were involved in post-training task of mapping math concept with four pillars of CT, which contributed to the clarity of CT terminologies. Some motivated teachers went a step ahead and encouraged the students for the application of CT in solving non-routine problems. Also, they use algorithmic approach in teaching mathematical concepts. Due to the shift to online classes, online trainings were conducted to train teachers in various digital tools. The curriculum was customized by teachers to suit the online teaching by adding various digital tools and objects available at home. To continue CT learning during the pandemic, an online learning circle approach was adopted with the expert teachers demonstrating the best practices and facilitating sharing of classroom experiences, variations, concerns, revisiting trainings through open dialogues and deep reflection by all teachers across MGS. CTIS provides a platform for teachers to share their best practices as well as challenges faced in implementing computational thinking in education, which was an opportunity for our teachers to share their experiences with a larger community of teachers. CPD helped to build the confidence of teachers to submit abstracts to the national conference, and the mentoring support by the Resource Center gave them the required confidence to do so. The impact of 3 years of CPD and the improved understanding of CT curriculum by our teachers was demonstrated and appreciated through the selection of abstract in the national conference. You are right, Sabita. CTIS is the platform where sharing and learning happens. We would like to conclude that effective and relevant teaching can benefit when the educators experiment with pedagogical techniques and approaches. The journey of CPD helped us to create professional learning communities. Inclusion of CT by NEP 2020 will boost the acceptance among teachers. Of course, this is a small step, but we are confident that we will be able to achieve many milestones. Thank you. Thank you.